ओके सो हे आहेत माझे 2018 टॉप पिक्स. स्टार इज बॉर्न, KGF, पॉड बॉक्स, सुरमा, विक्रम वेदा, द डाऊन वॉल, रंगस्थलम, द हेट यू गिव, चॅनिंगलेस ट्रेलरची, अंधाधुन, विक्रमचा आय, नोटा, ॲरिझोना, बर्ड बॉक्स, व्हाईट बॉय रिक, पिंड रिव्हर, लाला लँड, पेपरमेंट, सिकारिओ, व्हेनम, क्रीड 1, टायगर्स, लक्ष्मी टिटली, बॉम्ब गँग, द इक्विलायझर 1 & 2, सेफ हाऊस, मदारी, हिंदी मिडियम, साऊथ पॉस, स्त्री, हा स्त्रीमध्येच मेन्शन करायचा राहून गेला, स्त्री मूवी राजकुमार रावचा अप्रतिम. राजकुमार राव ज्यावेळी ॲक्टिंगमध्ये घुसतो ना, एखाद्या कॅरेक्टरमध्ये घुसतो ना, तो बघण्यासारखा असते यार. सुपर स्त्री, बेस्ट मूवी आहे या इयरची. शाहिद आधीचे आहे, राजकुमार रावचेच, न्यूटन पण आहे आधीची, मांझी द माउंटरमॅन, शिवाजी द बॉस आधीचे आहेत, हॅक स्टॉरीज पण आधीचा आहे, बधाई हो, अनदर बेस्ट मूवी ऑफ दिस इयर. त्याच्यानंतर द क्वाईट प्लेस, आणखी एक बेस्ट मूवी ह्या इयरचा, रेव्हेनंट, इंटरस्टेलर आणि मिशन इम्पॉसिबल 6. सो वन सेकंड, ही आहे माझी लिस्ट या इयरच्या बेस्ट मूवीजची. आणखी लेटेस्ट रिसेंटली सिम्बा बघितला आहे. सिम्बाबद्दल एक रिव्ह्यू मला बनवायचा एक छोटासा. सिम्बाबद्दल थोडंसं रिव्ह्यू बनवण्यापेक्षा एक छोटासा त्याच्यामधला त्याची जी ट्रिक आहे, त्यांनी कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन दिले वगैरे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल पण एक छोटासा रिव्ह्यू बनवायचा आहे. तोही बनवीन, तोही अपलोड करीन थोड्याच टायमिंगमध्ये. बघत राहा, एन्जॉय करा, मूवीज बघा. मूवीज बघण्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय असेल तर मूवीजमधून काहीतरी शिका, काहीतरी मेसेज घ्या आणि असेच मिनिंगफुल मूवीज बघा ज्याच्यातून काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी मेसेज घ्यायला येईल. जसं की ते सद्गुरूचे व्हिडिओज वगैरे असतात पाण्याबद्दल, कसं पाणी तुम्ही जमिनीत जिरवलं पाहिजे, जमीन कशी हे केली पाहिजे, कारण तुम्ही खाणार पैसे तर खाऊ शकत नाही ना, तुम्हाला खायचं असेल तर काय म्हणतो, पालेभाज्या फळभाज्या हेच खावं लागणार आहे, है ना. त्याच्याबद्दल पहिला विचार करा, पैसे नाही खाऊ शकत. 3-4 लाख, 7-8 लाख, 20 लाख जरी पेमेंट असेल तर तुम्ही पैसे नाही खाऊ शकत. आणि जर जमिनीमध्ये काही पिकलंच नाही तर मार्केटमध्ये येणार काय, तुम्ही तुमच्या पैशांचं घेणार काय, हे आजकालची लोकं विसरलेत. तर असं काहीतरी मिनिंगफुल असलं पाहिजे. त्याच्यानंतर ते आमिर खानचं पाणी फाउंडेशनशी रिलेटेड व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की वॉटर कप कशा पद्धतीनं फॉर्म करू शकतात ते आहे. त्याच्या पुन्हा बाकीच्यानी सद्गुरूचे बरेच व्हिडिओ आहेत, ते बघू शकता. अजून काय सांगू शकतो, संदीप माहेश्वरीचे काहीतरी डोक्यामध्ये जाणारे काहीतरी समजून घेण्यासारखे व्हिडिओ असतात ते बघू शकता. मेन सूत्राचे व्हिडिओ बघू शकता, सिकनचे व्हिडिओज बघू शकता, बुक रिडिंग करू शकता, फिटनेससाठी काम करू शकता, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरून डाएट आणि न्यूट्रिशन म्हणजे चेंजेस करू शकता. तर हे तर झालंच, हे व्हिडिओजबद्दल झालं. मूवीजमधून देखील काही बघायचं असेल, काही शिकायचं असेल तर असं घेत जा. एंटरटेनमेंट असली पाहिजे नक्कीच, त्याच्यामध्ये फन असला पाहिजे नक्कीच, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे CGI आहे ते सगळं असलं पाहिजे नक्कीच. परंतु या सगळ्यांच्यापेक्षा एक खूप मोठी गोष्ट आपण मिस करतो कायम, आणि ती म्हणजे त्याच्यातून मेसेज काय दिला जातो आहे. जर तो मेसेज समाजविघातक असेल, जर तो मेसेज काय म्हणतात त्याला जातपात शिकवत असेल, जर तो तुम्हाला मेसेज घात करायला शिकवत असेल एखाद्या व्यक्तीचा, जर तो मेसेज तुम्हाला जातीयतेमध्ये आंधळं होऊन काहीतरी नको ते करायला शिकवत असेल, जर तो मेसेज तुम्हाला काय म्हणू शकतो आपण त्याला समाजविघातक गोष्टींच्याकडे नेत असेल तर तुम्ही स्वतःचीच फसवणूक करताय आणि तुम्ही स्वतःलाच फसवताय. हे कायम लक्षात ठेवा. एखाद्या मूवीमधून कशातून एक चांगला मेसेज घ्या, माणुसकीशी रिलेटेड मेसेज घ्या, काहीतरी लाईफमध्ये चेंजेस करण्यासारखं घ्या, काहीतरी लाईफमध्ये ॲप्लाय करून त्याच्यातून शिकण्यासारखं घ्या. जसं बधाई हो असेल, KGF असेल, एक वेगळंच वर्ल्ड त्यांनी तयार केलं आहे. त्याच्यानंतर बर्ड बॉक्स असेल, अतिशय अप्रतिम मूवी, अप्रतिम मेसेज असलेला मूवी. त्याच्यानंतर आणखी
आणखी कोणकोणते मूवी बोलू शकतो मी, जेवढी काही मग अशी मी नावं घेतली ते सर्व, परंतु सुरमा, हा सुरमा असेल, काय मेसेज दिला आहे त्यांनी बाबा स्ट्रगलबद्दल, लाईफबद्दल, असे मूवीज बघा, अशा मूवीज बघून त्याच्यातून बरंच काही शिकू शकता, ते शिका. तर यस, एवढंच मला सांगायला आवडेल, असे मूवीज बघा आणि त्याच्यातून शिका आणि चांगले मेसेजेस घ्या लाईफमध्ये. बाकीचं सगळं काही महत्त्वाचं नाही आहे. मेक युअर लाईफ बेटर, वॉच बेटर, ईट बेटर, स्लीप बेटर अँड हॅव अ नाईस लाईफ. आणि कायम लक्षात ठेवा, आपण काय बघतो ना आणि आपल्याकडेचे जे लोक असतात ना तेच आपल्या वागण्यावरती इफेक्ट करतात. त्याच्यामुळे काय बघतो आणि कोणासोबत राहतो हे कायम ठरवून आणि चांगल्या पद्धतीनं विचार करून करत जा आणि बघत जा. तसं मेसेज आणि हे एक रिझन आहे मूवीज मी एवढ्या का बघतो त्याच्यामागचं, आणि समाजामधलं प्रतिबिंब मूवीजमध्ये दिसतं त्याच्यामुळे. सो हे प्रतिबिंब बघा, चांगलं शिका, चांगलं राहा आणि चांगलं आयुष्य जगा. थँक्यू, भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट.